राहुल गांधी की लोकसभा सदस्यता को समाप्त किए जाने पर कांग्रेस के आक्रामक रवैये के बीच भाजपा ने भी राहुल गांधी के खिलाफ मोर्चा खोल दिया। शहर भाजपा एवं भाजयू में कार्यकर्ताओं ने वैरायटी चौक पर आंदोलन करते हुए राहुल गांधी की फोटो पर कालिख पोती। भाजपा शहर अध्यक्ष विधायक प्रवीण दटके ने कहा कि भाजपा ओबीसी का अपमान बर्दाश्त नहीं करेगी। राहुल गांधी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ओबीसी समाज को लेकर अभद्र भाषा का उपयोग कर उनका अपमान किया है। प्रदेश उपाध्यक्ष संजय भेड़े, पूर्व विधायक अनिल सोले, रमेश चोपड़े, अर्चना ढेनकर, संदीप जाधव ने अपने विचार रखे। महामंत्री राम अम्बुलकर ने संचालन किया। संजय बंगाले, सुनील मित्रा, रमेश सिंगारे, सुनील हिरनवार, पारेंद्र पटले, किशोर पालुंदुरकर, विनोद कन्हेरे, संजय अवचट, सतीश बड़े, नीता ठाकरे, डॉक्टर कीर्तिदा अजमेरा, मनीषा काशिकर, वर्षा चौधरी, वर्षा ठाकरे, प्रतिभा वेरागड़े, सचिन करारे, दीपांशु लियांगत आदि आंदोलन में शामिल हुए। आपण सहजतेने एखादा समाज असेल, एखाद्या सामाजिक अन्नाव असेल याचा अपमान करणे आणि मोदी चोर आहेत, महा मोदी चोर, मतो मोदी चोर, सर्वे मोदी चोर आणि हे केल्यावर उद्दामपणाची भूमिका घेणे आणि आता न्यायालयाच्या पण क्षमतेवर तुम्हाला विश्वास असणे आणि त्यातल्या त्यात समाजातला एका ओबीसी घटकावर आपण या पद्धतीने बोलतो आहे याची कुठेही शरम नाही, लाज नाही, काहीच नाही। त्यामुळे जो अपमान त्या ओबीसी समाजाचा, त्या अण्णावाचा, त्या व्यक्तीचा करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे त्या तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता त्याची शिक्षा त्यांना सुरत कोर्टाने दिली आहे आणि तीही शिक्षा न स्वीकारणे किंवा त्याच्यावर उद्दामपणाची भूमिका घेणे हे दुर्दैव आहे आणि त्या त्यांच्या भूमिकेबद्दल भाजप देशभरात, महाराष्ट्रात असं आंदोलन करते आहे। आज आम्ही नागपुरात वेरायटी चौकात महात्मांच्या पुतळ्याखाली आम्ही आंदोलन करतो आहे आणि जो अपमान राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा केला आहे त्याचा त्याच्या अपमानाची दखल घेऊन आज भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर निदर्शनाचा कार्यक्रम इथे करते आहे। आम्ही उग्र आंदोलन करू, आम्ही जोडेमार आंदोलन करू आणि ओबीसी समाजाचा जो जो अपमान करेल, विशेष एखाद्या अण्णावाचा जो अपमान करेल, जे त्या समाजाला, त्या अण्णावाच्या लोकांना ते खपलं नाही, तो माणूस कोर्टात गेला, त्यांनी गुन्हा दाखल केला आणि त्याची सुरत कोर्टाने शिक्षा दिली आहे। आपल्याकडनंच मला आता कळतं आहे की त्यांची लोकसभेतली सदस्यत्व पण रद्द झाली आहे। त्यामुळे ही शिकवण आहे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना की आपण कसं बोललं पाहिजे, कसं किती कितपत बोललं पाहिजे, आपण कोणाचा मान अपमान कसा केला पाहिजे याची शिकवण पण सर्व राजकीय नेत्यांना आहे आणि या केसमध्ये ती सगळ्यांनी घेतली पाहिजे। आणि राहुल गांधींनी जे काही ओबीसी समाजाबद्दल, विशेषतः तेली समाजाबद्दल जे काही वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आज आम्ही निषेध सभा आयोजित, नाही स्वागत हा मुद्दाच नाही, कारवाईचा स्वागत हा मुद्दाच नाही, पण या पद्धतीने बोलणे, चौकीदार चोर आहे, मग मोदी चोर आहे, मग अमक मतमक, म्हणजे त्यांना तर लोकसभेचं सदस्यत्व राहणं किंवा मी या लोकसभेचा सदस्य आहे त्या बाबतीत पण त्यांना दुजा भाव आहे। शेवटी त्यांच्या शेजाऱ्यांनी हे सांगितलं की बा तुम्ही असं बोलू नका, तेव्हा त्यांनी ते शब्द वापस घेतले। त्यामुळे त्यांची मानसिकता त्यांच्या या वक्त्यांवरनं कळते आहे। त्यामुळे स्वागत करणे वगैरे मुद्दाच नाही, आम्ही निषेध करायला इथे आलो आहे आणि त्यांचा पुरजोर पद्धतीने आम्ही निषेध। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसी, बीसीएन न्यूज, नागपूर।